नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। माळेगाव नेचा शिवशक्ती मिल्क प्रोडक्टच्या दुसऱ्या शाखेचे शेवगाव येथे थाताड उद्घाटन संपन्न। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील माळेगाव ने येथील शिवशक्ती मिल्क प्रोडक्ट एंड ऑइल इंडस्ट्रीजच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन शेवगावातील आंबेडकर चौकात मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून काळे पतसंस्थेचे चेअरमन अशोकराव काळे, ॲडव्होकेट गलांडे भाऊसाहेब हबप, सुभाष दिवटे हे होते। प्रारंभी शिवशक्ती मिल्कचे संचालक जगन्नाथ गावंडे आणि सुमनताई गावडे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली। सर्वसामान्य जनतेला निर्भळ दूध दही तूप लस्सी पेढा बासुंदी खवा स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी शिवशक्ती उद्योग समूहाच्या शाखा प्रत्येक तालुक्यात उभ्या करण्यात येणार असून शिवशक्ती उद्योग समूहाचे संचालक जगन्नाथ गावडे यांनी दिली। या कार्यक्रमास ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, राजू मामा तागळ, जयराम सुडके सर, संतोष गुंजाळ, मयूर तागळ, अशोक दातीर, बंडूशेठ रासने, कताड सर, नजन सर, ॲडव्होकेट जाधव साहेब, मच्छिंद्र ढाकणे, संभाजी गावंडे, बप्पासाहेब लांडे, मुंगीचे सरपंच बबन भुसारी यांच्यासह शेवगाव तालुक्यातील अनेक गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेकेएन न्यूजकर्ता सुनील नजन, अहमदनगर। दुकान आज इथं झालं। हे दुकान अतिशय योग्य असं आहे। कारण असं आहे की आज जे काही पदार्थ बाजारामध्ये मिळतात हे पदार्थ भेसळ आणि ते क्वालिटी नसणारे पदार्थ मिळतात आणि पैसे आम्हाला करा जास्त द्यावे लागतात। मला वाटतं ह्या दुकानामुळं असा आमचा ग्राहकाचा असा फायदा होणार आहे की एक मालही चांगला मिळणार आहे। बाई शेतीत आता कोणाला काही वाटत नाही, परंतु माल चांगला मिळाला पाहिजे आणि आरोग्याच्या दृष्टीनं विथाउट भेसळचा जर माल असेल तर आरोग्याला चांगला असतो। म्हणून हे जे आज सुरू झालं हे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं अतिशय योग्य असं आहे। आणि विशेष म्हणजे हे मी आता दादांना लहानपणापासून ओळखतो। अतिशय गरिबीतून आलेला माणूस त्यांनी एवढं मोठं जमवलं आणि विशेषतः मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यामध्ये एवढं म्हशीचं तुला असणारं कुठंच कलेक्शन होणारं कुठंच आज हे नाही आहे। त्याच्यामुळे प्युअर म्हशीचं दूध आणि चांगल्या क्वालिटीचं दूध आपासून हे पदार्थ होतात त्याच्यामुळे आम्हा सर्वांना ग्राहकांना याचा फायदाच होणार आहे। आणि या हा भविष्यामध्ये यांनी जे सुरू केलं ते आणखीन याचे शाखा त्यांनी वाढवत ग्रामीण भागामध्ये बी काही लोकांशी संपर्क साधून आम्हाला त्याचं चांगले त्यांचे पदार्थ खायला मिळावेत अशी माझी त्यांना विनंती आहे। मी जगन्नाथ भानुदास गावडे राहणार माळेगावने, तालुका शेवगाव। मी ग्रामपंचायत माळेगावने सलग 25 वर्ष सरपंच म्हणून काम केलं। माझ्या जीवनामध्ये म्हणजे समाजसेवाच हा माझा मुख्य उद्देश आहे। तरी मी जनशक्ती संघटनेमध्ये महासचिव म्हणून मी कार्यरत आहे। माझं जीवन जगताना मी समाजाशी एकनिष्ठ राहिलो आणि एक प्रपंच करावा म्हणून एक आगळं वेगळं काहीतरी समाजाच्या सेवेमध्ये आपण काहीतरी करावं म्हणून मी 15 वर्षापूर्वी शिवशक्ती कृषी सेवा केंद्र सुरू केलं एका छोट्याशा टपरीमध्ये। परंतु समाजाशी नाव जुळल्यामुळं आणि माणसात अगदी तो समाज आहे म्हणून आपण आहोत या उद्देशाने काम केल्यामुळं माझं कृषी सेवा केंद्र एवढं ऑपरेटिव्ह केलं की 5x3-4 टपरीमध्ये माझे कोटीनं व्यवहार झाले। आणि मी हे सगळं श्रेय माझ्या खरोखर या माझ्या समाजाला देतो। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना काय हवं आहे म्हणून थोडा अभ्यास केला, गरज कशाची आहे
तर मग कृषी मशिनरी मशिनरीमध्ये आपण पदार्पण करावं, कारण शेतकऱ्याला मशिनरी हा सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे। म्हणून आम्ही 3 वर्षानंतर एक मशिनरी दुकान भव्य दिवस होता सुरू केलं, आणि त्या मशिनरीमध्ये आम्हाला शेतकरी बांधवांनी नगर जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण 2-3 जिल्ह्यामधून एवढी साथ मिळाली की एक खूप मोठा व्यवसाय मध्ये आपण मशिनरीमध्ये खूप मोठा व्यवसाय आपण केला। ह्या व्यवसाय करताना मला बँकेने एवढी मदत केली की आज 2.5-3 कोटी रुपये माझा CC बँकेने मंजूर केला। मी नको नको म्हणता तरी पण बँकेने माझा CC माझा बँकेमध्ये CC तसाच करून आहे, म्हणून त्यांनी CC मंजूर केला। एवढ्यात आम्ही रावलं नाही, तर आता समाजामध्ये आणखी कशाची गरज आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, कच्चा माल कोणता मिळतो, या हिशोबाने आमच्या भागामध्ये कपाशी उत्पन्न जास्त होतं, म्हणून आम्ही ऑइल मिल बाळगावला सुरू केली। आणि ऑइल मिलमधून दूध उत्पादकांना आम्ही पिंडीचं पशुखाद्य आम्ही पुरवठा केला, आणि त्याच्या जोडीला आमच्या परिसरामध्ये जास्त दूध असल्यामुळं ते शिवशक्ती मिल्क प्रॉडक्ट या नवीन कंपनीची पण आम्ही स्थापना केली। ह्या एक म्हणजे 15 वर्षापासून तर आज म्हणजे 15 वर्षामध्ये आम्ही शिवशक्ती मशिनरी, शिवशक्ती कृषी सेवा केंद्र, शिवशक्ती ऑइल मिल, शिवशक्ती उद्योग, शिवशक्ती मिल्क प्रॉडक्ट, शिवसेना आणि एवढं कोण थांबलो नाही, ते समाजसेवा करण्यासाठी शिवशक्ती ग्रामविकास संस्था पण आम्ही रजिस्ट्रेशन केली। आणि या पद्धतीने समाजसेवेवर ही एक आम्ही काम करताना ग्राहक जर आलं तर आम्ही ग्राहकाला अक्षरशः देव मानतो, या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत काम केलं। परंतु या भागाची परिस्थिती बघितली की आज भेसळीचं प्रमाण एवढं वाढलंय, तर आम्ही जे मिल्क प्रॉडक्ट जे आमची कंपनी सुरू झाली त्या कंपनीमधून विशेष म्हणजे